चिकूनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी फक्त गाडीचा बदल केला, त्यावेळेस स्प्लेंडर नाही इंडो सुझुकीवर मी यायचो लाल कलरच्या, तिला भगवा झेंडा असा आणि ती गाडी माझी डायमाजींकडे किंवा कापडेदादांकडे जायची, कापडेदादांकडे याच्याकरता जायची की केसेस लढवायला लागायच्या, 56B असेल, 302 असेल, 307 असेल, 107 असेल, प्लेन चॅप्टर असेल, 151 असेल, 324 असेल, ही सगळं कलम आम्हाला त्या काळात पाठ झाली. आणि त्यावेळेस मी आल्यानंतर मला सगळ्यात जास्त आशीर्वाद जे मिळायचे ते या मंडळीचेच मिळायचे. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख हा झालो 1984-85 काळामध्ये. मी तसा शिवसेनेमध्ये यायला उत्सुक नव्हतो, याचं कारण मी एक चांगला विद्यार्थी होतो, चांगला गायक होतो, चांगला आवाजवाला होतो, नाट्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये मी पहिला येणारा विद्यार्थी होतो, नाटकामध्ये चांगला काम करणारा विद्यार्थी होतो. पण त्या नाटकातून मला या नाटकात यावं लागलं. या नाटकामध्ये आणि या नाटकामध्ये फार फरक नाही आहे, पण जीवन सुद्धा एक नाटक आहे. ज्याप्रमाणे खेळ सुद्धा एक खेळ असतो त्याचप्रमाणे जीवन एक नाटक आहे. गावस्कर म्हणायचे खेळाच्या बाबतीत की जीवन म्हणजे क्रिकेट राजा, उपला तो संपला, माग रहा तो यष्टी रक्षक टपून झेल घ्यावया, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, उपला तो संपला. आणि मला असं वाटतं की आज त्या नाटकातनं या नाटकामध्ये मी आलो. माझ्या वार्डामध्ये रमण लालसिंग पाटील नावाचे शाखा प्रमुख झाले, जे मिलिटरी मॅन होते. ते म्हणाले की तू शिवसेनेत ये. त्यावेळेस तांबीचा बिल्ला मिळायचा, एकीकडे वाघाचं चिन्ह असायचं, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असायचा, शिवसेनाने तो गळ्यात घालावा लागायचा. त्यावेळेस पाम तेलचं आंदोलन सुरू झालं आणि पाम तेल हे साठवणाऱ्यांचे दुकानं आम्ही फोडली, त्यांची गोदामं फोडली आणि गरिबांना लाईनीनं पाम तेल वाटलं. पाम तेल वाटलं आणि आम्ही हिरो झालो.